तुम्ही कधी आली लहर केला कहर प्रकार केलाय का, ज्यामध्ये तुम्ही फार लांब कुठेतरी फक्त एक काहीतरी खूप मस्त गोष्ट खायला गेलेत? तर येस, ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तेच करतोय. आम्ही लोणावळामध्ये खानावळ आहे, जिथे मी मागच्या 5 का 6 वर्षांआधी गेलो आणि तिथे ओहो हो लेवलचं चिकन खायला मिळतं, घरगुती चिकन. लोणावळ्यातला मी ती खानावळ तुम्हाला दाखवणार आहोत, कारण तुम्ही आत्ता पाऊस सुरू झाल्यानंतर ऑब्व्हियसली लोणावळ्यामध्ये याल. आणि बाय द वे, हाय मी इंद्रजीत, खूप खूप दिवसानंतर भाटूपावरती भेटून फार मजा येते. कसे आहात सगळे? तर चला जाऊया. तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर आत्ता करून टाका यार, आणि सगळीकडे फॉलो करा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आम्हाला खाताना बघा आणि प्रॉब्ली या परत इकडे. चला मला 1 तास तरी थांबायला लावलंय आता. मी 11:30 आलोय आणि हा 1 तास उशिरा आलाय. काय मागवलं? पण चिकन ड्राय मागवलंय, प्लेट फ्राय मागवलंय आणि प्रॉन्स करी. प्रॉन्स करी आणि भाकरी, त्यांच्याकडे भाकरी ज्वारी आणि तांदूळ मिक्स आहे. मला तो वेटिंग पिरियड ना अजिबात नाही आवडत, ज्यावेळेस तुमच्या टेबलवरती फक्त कांदा आणि लिंबू आले आणि खाण्यासाठी वाढवले. दिसायलाच किती सुंदर दिसत आहे रे. आई ना, मी हे सॉरी हे आयडियली आता मी सुरू करणार आहे. हा माझा फेवरेट पार्ट आहे कुठल्याही ग्रेव्ही मधला, कोकम. आम्ही आमसूल म्हणतो त्याला. कशावर ना करतो हे ताजे, टेक्स्चर घट्ट. हा टेक्स्चर घट्ट. हा त्यांनी भाकरी डब्यात दिलेली आहे इंद्रजीत. मला असं कुठल्या तरी काकूंच्या घरी आलोय जेवायला असं फील येतोय. 4 कोलंबे काढ बरं अशा जरा मस्त. हा हा हा, वेगळाच आनंद होतोय. अशी लाळ टपकताना दिसली तर प्लीज कट करा. बिचारा माशांनी त्या कोंबडीनी कुर्बानी दिली पण आम्हाला फोटोज काढल्याशिवाय खाण्याची परवानगी दिली. आणि आम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये पण ही माती खाल्लेली आणि आम्हाला याचा रोरडा पण बसलाय की आल्या आल्या हावरडासारखे खायला लागलो. आणि मग ते थंबनेल साठीचे व्हिडिओ, अरे ऐक ना, हे खूप चुकीचं करत असतो. फालतूवीर आहे, फालतू माणूस असतो. काय यार, प्रॉपर जेवण जेवण आहे हे. म्हणजे असं थोडंसच दिलंय आणि एवढंच घ्या असं नाही. ही क्वांटिटी आहे जेवणाची तर. आणि असे कोलंबी फ्रेश आहे, पापलेट असा एवढासा, असा मुंबई पापलेट नाही, मोठा पापलेट आहे. तर हा आहे आमचा पापलेट मासा, मस्त एक छान एक साईड चाखा एक दावले. खूपच जास्त मसालेदार पण नाही आहे, सटल आहे थोडासा. आणि रवा तो असा जळला नाही ना, तो असा जाळून देतात रवा, खूप कडू लागतो. ऐक ना, भाकरी खाना, भाकरी खाना, खूप भारी भाकरी. कडेकडेने क्रंची असलेली, क्रिस्पी असलेली आणि मधून अशी छान थोडीशी पातळ बारीक असलेली भाकरी आणि चिकन, एकदम घरच्यासारखं चिकन. माझ्या घरी नाही म्हणत पण कुणाच्या घरचं रे, ज्यांच्या मित्रांच्या घरी, ज्यांच्याकडे कोणाकडे खातो. मला एक खूपच आवडलंय त्याचं की कुठल्याच गोष्टी, म्हणजे कोळंबची करी पण आहे, हा चिकन पण आहे, मासे पण आहे, कुठले असे इतके मसालेदार नाही आहेत जे असे डायरेक्ट असं घशाशी येतं ना, ते नाही होणार आहे खाल्ल्यानंतर. त्याच्यामुळे आता मला बरं वाटतं की खूप खाऊ शकणार आहे. हो हो, अगदी अगदी. कोल्ड्रिंक टाइप काय बनवायचं? हो हा, आपण सोलकडी सांगितली. मला ऍक्च्युली टेस्ट करायची आहे कारण सगळीकडे चांगली नाही मिळत, थोडी गोड आहे. पण अशीच पाहिजे का? नाही, गोड नाही आवडत तुला? सुरवेज सारखी आहे, सुरवेज मध्ये अशीच गोड मिळते आणि थोडी घट्ट असते. मला असं होतं स्ट्रॉबेरी मिल्कशेक प्यायलो असतो. मला आवडली फार, चांगली आहे. ही जागा इतकी गोष्टींनी भरलेली आहे आणि
प्रत्येक जण ह्या ठिकाणी कसं ना कसं तरी आलेलं म्हणून म्हटलं की आपण एक व्हिडिओ करूया. तर ही जागा भरपूर माझ्या पण काही मित्रांनी अशी रँडमली शोधून काढलेली आहे. सारण पण कोणत्या तरी रेखी लालला तर त्यांनी हे शोधून काढली होती. पण मी ऐकलं खूप सेलिब्रिटीज येतात. हो हो हो, आता म्हणून आलोय का आपण. पण नाही, ऍक्च्युली ऑन राईट फॉर ऑल द राईट थिंग्स ही जागा थोडीशी बऱ्याच लोकांमध्ये माहिती आहे. मी कसं सुरू केलं पण हे नाही, मी इथे आले शैला फासे माझं नाव. 87 साली मी ही खाणार चालू केली. 87 साली त्यावेळेसपासून नॉनव्हेज करायचं. तुटून जात ना. पण त्याच्यामध्ये मी एक स्वतःला गाठीशी बांधलं की आपल्याला फार हॉटेल सारखं करायचं नाही. भुकेला काय आता हवंय किंवा एक पापलेट तळलेले सुरमई आहे, कोळंबीचं कालवण आहे किंवा मटण आहे, चिकन आहे, एक 5-6 आयटम. आणि या सगळ्या तुमच्या रेसिपी, तुमच्या रेसिपी माझ्या आहेत, मसाले माझे आहेत सगळे. आयुष्यात नाट्य मंडळी खूप आली. पहिला आला लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आहे. सेलिब्रिटीज मध्ये फारच फेमस आहे. बरीच मंडळी आहेत की कुणाची नावडली हा अड्डा झालाय सगळं. टाप आहे ना, ते माझं कुटुंब आहे. लेबर भरायला म्हणायला बरं वाटत नाही, हार्डवर्क करतायत ना तेही ओनरच आहेत. आणि आज त्यांच्यामुळे मी जगते ना. होच्या काउंटरवरती एक आजी होत्या, तशा प्रॉपर उभा राहून त्या त्यांनी माझ्यासमोर एक किमान 15-20 चपात्या बनवल्या. चपात्या बनवत होत्या. आमची ती मोहिते मावशी, तिला कधी सांग म्हटलं मी, आता घरी बस ग म्हटलं मोहिते तू येते ना, ती मला दमरते. फायनान्शियली ती स्टेबल असावी ही माझी मत आहे. आपण जर आम्ही जर काही केलं तर जर 10 बायका जातात, 16 बायका जातात. तुम्हा सगळ्या मम्मी बोलवतात का? काय झालं, मम्मी हाका मारून मारून 4 मम्मींची हॉटेल झाली आहेत. पण एक हे टचवूड की मला आता तुम्ही पण एवढ्या वेळ वाट बघत बसतात माझी. त्या महिला पण गप्पा मारत बसल्या होत्या सगळ्यांना आणि कंटाळा नाही दिलाय मला माणसं. अशा पद्धतीने हे माझं आयुष्य चाललंय. मला आश्रमाची गरज लागणार नाही. माझा आश्रम तयार आहे. जोशी होमली फूड आश्रम तयार आहे माझा. खूपच हेवी जेवण झालंय आणि त्याहून इंटरेस्टिंग गप्पा झाल्या. ह्या गप्पा आम्ही याची बाजू एक्सपेक्ट नव्हत्या केल्या. हो, म्हणजे ऍक्च्युली आम्ही ऍक्च्युली त्या खाणावळीत गेलो आणि त्या काकूंसोबत चिल कत्ता नाकत आम्ही गप्पा मारले. अरे तुम्ही जेवून घ्या, गप्पा झाल्या वगैरे असं करत. तुम्हाला समजा काकूंसोबत फ्रेंडशिप करायला मिळाली ना, तुम्ही सॉर्टेड आहात, एकदम सॉर्टेड आहात तुम्ही. अरे काकू एकदम फ्रेंडली आहेत, एकदम फ्रेंडली. तर येस, प्लीज प्लीज या ठिकाणी या. आणि भाटूपाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप लोक चॅनल बघतायत पण सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज जा सबस्क्राईब करा. आणि अजून तुमच्या आजूबाजूला अशा कोणत्या खानावळी असतील जिथे घरगुती जेवण मिळत असेल, जिथे काही वेगळ्या प्रकारचं कुझिन मिळत असेल, तर आम्हाला प्लीज सांगा. आम्हाला ते तिथे जाऊन व्हिडिओ बनवायला आणि खायला फार आवडेल. आणि भाटूपाचं नवीन मर्चंडाईज आलंय, स्वतंत्र मर्चंडाईज. फक्त भाडीपाचं नाही आहे, आता भाटूपाचं वेगळं आलंय. तर ते जा विकत घ्या, चेक करा, मित्रांना पाठवा, गिफ्ट करा, अजून जे काय करता येईल त्या मर्चंडाईजचं करा. मजा. आणि येस, आम्हाला तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करू शकतात. माझं नाव आहे माय ब्लू बॅक पॅक आणि मी ओंकार जाधव. आणि अमुक तमुकलाही तुम्ही फॉलो करू शकता. आणि हो ते, आणि काय अजून, आणि काही नाही. आता मला वाटतं आपण कुठेतरी चहा पिऊयात, चहा टाकूयात मस्त आणि पळू.